जे आज तुम्ही असे साहेब आलेले आहेत आमच्या शेतावर, तिचा मामा आहे अभय मुतालिक देसाई. ते माझे भांजे आहेत, पण त्यांना आवड आहे शेतीमध्ये, निसर्गामध्ये आवड आहे, ते वैशिष्ट्य आहे त्यांचं. आणि आज जो आज आता जे आम्ही शेती आहे हे बेळगावपासून 25 किलोमीटर अंतरावरती सुतगट्टी म्हणून एक गाव आहे. एका काळी माझा जन्म ह्याच गावात झालाय 58 साली. पूर्वी माझे वडील रासायनिक शेती करत होते, जवळ 30-40 वर्ष रासायनिक शेती केले, पण आता 27 वर्ष झालं. 45 एकर हा जमीन आहे आणि त्याच्यामध्ये 1 ग्रॅम रासायनिक आम्ही वापरलेलं नाही. तर इथं आपल्याला ऊस दिसतो. ऊस आम्ही पूर्वी शुगर फॅक्टरीला द्यायचो, आता शुगर फॅक्टरीला देत नाही. सगळं गुळ तयार केला जातो आणि माझा गुळ 140 रुपये किलोनी विकतो. 140 रुपये किलोनी विकतो म्हणजे ते सांगतोय मी तुम्हाला, 1000-100 टन जरी तुम्हाला मिळत असेल त्याच्यापेक्षा जास्त पैसे मी कमवतो. आणि मेन म्हणजे माझं गुळ ऑलरेडी विकलेलं आहे, मार्केटिंगचा प्रश्नच नाही, ऑलरेडी विकलेलं आहे. कारण त्याला एवढं डिमांड आहे, ह्याचं कारण काय सांगतो, फक्त तुम्ही सेंद्रिय केला त्याचा गुळाचा जो क्वालिटी आहे, दर्जा आहे, तो इतका उत्कृष्ट आहे, लोक एकदा ते गुळ खाल्लं की त्यांना कायम तेच लागतं, चॉकलेट पेक्षा चांगलं आहे. तर त्यामुळे म्हणजे जेव्हा तुमचं उत्पादन अगदी श्रेष्ठ दर्जेचा आणि श्रेष्ठ क्वालिटीचा जर असेल, गिराईक आपण शोधायला लागत नाही, तुम्हाला शोधत गिराईक येतं. इथला जो कचरा आहे म्हणजे आपला तण वगैरे जो म्हणतो जे आहे ते परत जमिनीमध्ये घातला जातो. ह्याला वेगळा असं आपण काय खत तयार करत नाही, काही करत नाही. 27 वर्ष झाले आता असं, म्हणजे जसं अध्यात्म करून मोक्ष मिळवावा म्हणतो तसं आम्ही त्या स्टेजला येऊन पोहोचलोय. आम्ही काही करत नाही, आमचं शेत काम करतो. अजून एक तुम्हाला एक वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो की आता हे जे तुम्हाला झाड आता कापलेले दिसतात हे ग्लिसरिडिया म्हणून आहे, कानडीमध्ये त्याला गोबर गिडा म्हणजे खताचं झाड, त्याला मराठीचा एक्झॅक्ट मला आठवत नाही आहे. तर ह्याचं जे आहे तुम्ही ह्याचं फांदा कापले की परत 4-5 वेळा त्याला फुटवा येतात आणि ते फुटवे त्याचं हे घ्यायचं आणि सगळं तुम्ही ह्याच्यामध्ये घालायचं. आता इथं आपण जे घातलेलं आहे इथं ते कारण 1-2 महिन्यात म्हणजे सगळं खत तयार होऊन होतं. म्हणजे खत आपण बाहेर तयार करून इथं घालायचं काही कारण नाही आहे. हे एकूण समजा 1 हेक्टर म्हणजे 2.5 हेक्टर जर तुमचं जमीन असेल तर त्याच्या बाउंड्रीला हे झाडं लावायचे आणि त्याचं दरवर्षी तुम्हाला 3-4 फुटवा येतात. जर पाणी असेल, चांगला पाऊस होत असेल तर त्या क्षेत्रामध्ये 5-6 येतात. तर त्याचा पाला आणि त्याचा सगळं जो आहे पुढचा सगळं आपल्या जमिनीमध्ये घालत गेला तर, आणि तुमच्याकडे 1 जनावर असेल तर, म्हणजे तुम्हाला जसं आपला जीवामृत म्हणतो किंवा असलं काही आपल्याला करायचं असेल तर, 300 झाडं आणि 1 जनावर असेल 2.5 एकरला तुम्हाला बाहेरून काही विकत आणायला लागत नाही. आणि जमीन कसं आहे याच्यात अजून एक सांगतो, दरवर्षी आपण प्लस प्लस होत जातो, या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी चांगलं, त्याच्यापेक्षा पुढच्या वर्षी चांगलं, असं होत असं एका स्टेजला येतो. आता माझं आहे 45 एकर, माझ्या शेजारी 2 एकरवाला आहे, तो माझ्यापेक्षा जास्त पाणी वापरतो. मी पाणीच वापरत नाही, केव्हा तरी अगदी आवश्यक असेल तर. म्हणजे कसं होते आपलं जमीन, म्हणूनच आपण सांगतो जमीन कसं झालं पाहिजे, ब्रेड सारखं झालं पाहिजे, चपाती सारखं नव्हे, ब्रेड सारखं मऊ आहे. असं आपण चहामध्ये बुडवलं की सगळं त्याच्यामधनं पाणी जसं सोचून ठेवतं, म्हणजे होल्डिंग कॅपॅसिटी ज्याला म्हणतात, तसं आपलं जमीन झालेलं आहे. त्यामुळे अतिशय कमी पाणी लागतं आणि कमी पाण्यामध्ये ऊसाच्या शेतीमध्ये पाणी देत, आणि आम्ही कुठले खालनं पाणी जवळजवळ 27 वर्ष झाले आपण खालनं पाणी देत नाही. सगळं माझं जो काय थोडं पाणी देतो ते सगळं स्प्रिंकलरनं देतो, म्हणजे पाणी शिंपडतो मी, खालनं वाट्याने पाणी देत नाही. सगळं नारळ आहे तिथं, तर ह्याच्यामध्येच आम्ही ते ग्लिसरिडिया लावलेलं आहे. तर एक ह्याला आपण दोन्ही बाजूला आपला ऊस आहे, तर ऊसालाही वापरतो आणि नारळाच्या झाडाभोवती पण आपण ह्याचं हे टाकतो. कुठलंही मी खत घालत नाही, ह्याला आहे तो त्याचा मध्ये जर तुम्ही परत परत त्याच्यातच हे घालत गेला तर जमीन 1 नंबर तयार होतो आणि कमीत कमी पाणी. आणि दुसरं म्हणजे हे ग्लिसरिडियाचं अजून एक वैशिष्ट्य आहे की उंदीर ह्याला लागत नाही अजिबात, कारण त्याचा जो आहे तो उंदीर मारणारा गुणधर्म आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे उंदराचा उपद्रव असेल तर हे ग्लिसरिडिया फार चांगलं काम येतो. फक्त त्याचा तुम्ही तर वरचा साल घ्यायचा, खेचून त्याचा रस काढायचा, कणिकमध्ये पिठामध्ये त्या मळ करून त्याच्या गोळ्या घालून तुम्ही आपल्या शेतामध्ये टाकला तर उंदीर ते खाऊन उंदीर नष्ट होतात.
तर हे असं एक प्रकारचं नैसर्गिक कुठलंही खत न तयार करता फक्त आहे तो ह्याच्यामध्ये, म्हणजे याच्या मेन असं आहे की आपलं डिझायनिंग, शेताचं डिझाईन करणं फार महत्वाचं आहे. जो आपल्याला जे लागणार आहे, म्हणजे आपल्याला तर पाला हे पाहिजे, तर म्हणून सांगतो निसर्ग नष्ट करू नका, निसर्गाचा उपयोग करायचा ज्ञान घ्या. तर आपण इथं कुठलंही काही नाही, हे परत आधी परत हे फुटवे परत येतात, परत झाडं अजून एक 2-3 महिने परत झाडं तयार होतात आणि तेच परत आम्ही आमच्या शेतीला उपयोग करतो. असं सतत उपयोग करत आपण बाहेरचं काही न आणता, कुणावरती अवलंबी न होता पूर्ण स्वावलंबी शेती आपण करू शकतो. तर आता हा जो भात आहे हा दबराज म्हणून एक वैशिष्ट्य भात आहे. अरोमॅटिक राईस म्हणजे त्याला सुगंध आहे, त्याला टेस्ट आहे. तर हा मूळचा हा छत्तीसगडचा भात आहे, छत्तीसगड. आणि ह्याला कुठलंही काही खत काही घातलेलं नाही आहे, काही नाही. फक्त जो काय ग्रीन मॅन्युअरिंग म्हणजे हिरवळी खत जे आहे ते तेवढं त्याला केलेलं आहे, बाकी कुठलं काही केलेलं नाही आहे. एक नंबर भात आहे. माझ्याकडे 5-6 व्हरायटीज भात आहेत. आणि आता तरी हळूहळू मी इवन सरकारी जे इलेक्ट्रिसिटी आहे त्याच्यावरती पण जास्त अवलंबून न राहता माझं स्वतःच सोलारचं व्यवस्था केलेलं आहे 5 HP. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे कारण मला मुळतः मला पाणी फार कमी लागतं आणि आता हे एवढ्याच पाणीवरती मी पूर्ण शेती मी करू शकतो. अजून एक 10 HP बसवणार आहे, ते झालं की मग कुठलंही बाहेरचं इलेक्ट्रिसिटी काही जरूर नाही आहे. भाताला कुठलंही कंपोस्ट घातलेलं नाही आहे, शेणखत घातलेलं नाही आहे, काही घातलेलं नाही आहे. आपण काय करतो हिरवळी खत म्हणजे वेगळं असं काही करत नाही. आय तो तण वाढवायचा परत त्याच्यामध्येच घालायचा असं करत. आता जे तुम्हाला हे तण दिसते हे परत पुढच्या पिकासाठी, इथं आम्ही पालेभाजी घेतो, शेंगा घेतो. तर हे सगळं परत रोटावेटर मारून सगळं ह्याच्यामध्ये घातलं जातं. आणि मुख्य म्हणजे ह्याच्यामध्ये जो बॅक वॉटर आहे थोडासा, त्याच्यामध्ये मासे येतात आणि माशाचा विष्ठा जो त्याचा म्हणजे अॅक्वा कल्चर जे आपण आज नवीन टेक्नॉलॉजी म्हणतो, इथं आपल्याकडे नैसर्गिक रीतीने होते. त्याचा सगळं त्याचा विष्ठा जो आहे माशाचा, ते सगळं फिश मॅन्युअर त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक पडतं आणि एक नंबर अतिशय उत्कृष्ट क्वालिटी आणि त्याचा टेस्ट. मुख्य म्हणजे कसं आहे, जेव्हा तुम्हाला सुगंधित हात वगैरे किंवा ज्या कुठल्याही वस्तू आपण जर उत्पादन करायचं असेल, एक नंबर त्याचा जर माल आपल्याला करायचा असेल, तर तुम्ही रासायनिक वापरलं की ते सगळं नष्ट होतात. तर रासायनिक न वापरता जर तुम्ही सेंद्रिय शेती करत असाल आणि नैसर्गिक तिथलं वातावरण जर टिकून असेल, तरच तुम्हाला जो उत्पादन आपल्याला मिळेल तो उत्पादन श्रेष्ठ दर्जेचा असेल, वास असेल त्याला, टेस्ट असेल आणि चव हा जो अतिशय महत्वाचा आहे अन्नाचा, तो तुम्हाला त्याच्यातनं मिळून जाईल. आंबाडीचं मिश्र पीक घेतलेलं आहे, कारण आम्ही बाजार पण चालवतो, शेतकरी बाजार. तर त्याच्यामध्ये आम्हाला भाज्या लागतात, जवळजवळ 600 कुटुंबांना भाज्या पुरवतो आम्ही. तर त्यासाठी आंबाडीमध्ये ह्याच्यामध्ये घातला होता. आंबाडीचं कसं एक वैशिष्ट्य आहे की ह्याच्यानं सॉईल पण चांगलं होतं आणि आम्हाला दुसरं एक आणि सतत आपल्याला मिळणारे जो भाजी आहे सतत मिळत जातो. आणि आंबाडीला इथं आपल्याकडे भरपूर लोक खातात आणि त्यामुळे आंबाडी ह्याचं बीसुद्धा, ह्याचं बी आपल्याला जो आहे आंबाडीचं बी हे अतिशय ताकद, जर जनावरांना जर तुम्ही त्याच्या खातमध्ये जर वापरला तर जास्त देणारा आंबाडीचं वैशिष्ट्य आहे. हा जो आहे ओरिसाचं व्हरायटी आहे काळा जिरा, अतिशय ताकद जास्त ताकद असणारी, ह्याला बेबी बासमती पण म्हटलं जातं. कारण ह्याचा जो वास आहे त्याचा जो टेस्ट आहे तो अतिशय उत्कृष्ट आहे. आणि आपला तांदूळ आपला नॉर्मल असतो पण वरचा जो भात आहे तो काळा असतो. काळा जिरा ह्याचं नाव, जिरा एवढंच म्हणजे अगदी कोथिंबीर एवढंच त्याचं साईज असतो पण अतिशय उत्कृष्ट भात त्याचा तयार होतो. याचं वैशिष्ट्य आहे की हे 90 दिवसामध्ये येतो, 90 दिवसामध्ये फक्त 90 दिवस अगदी मोजून 90 दिवशी आपला कापणीला येतं. त्यामुळे आम्ही उशिरा, एकतर जमीन आपला तयार नसेल किंवा आपण उशिरा ह्याचं लावण करतो आणि त्याच्यानंतर पाऊस संपल्यानंतर ह्याचं हे तयार होतं. तर आता नोव्हेंबर महिना, आता नोव्हेंबर अखेरपर्यंत हे कापायला येईल अजून एक 10-15 दिवसात. एक तर ह्याचं भाताचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याचं तांदूळ पर्सेंटेज आपण जेव्हा त्याला मिलिंग करतो सर्वात जास्त 95%पेक्षा जास्त ह्याचं मिलिंग हे आहे की सर्वात जास्त आपल्याला तांदूळ, अख्खा तांदूळ मिळतो, गण्या होत नाही आणि टेस्ट तर अद्भुत आहे. इवन तुम्ही घरात ह्याचं हे टिकेला तर संपूर्ण घरामध्ये त्याचा वास येईल.
एवढा असा टेस्ट आहे. बासकाम आला हे पण मला एका शेतकरीकडनं ओरिसा मधनं मिळालं. शेतकरी एवढंच समजून घेतलं पाहिजे आपण आणि आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी एक नंबर खाल्ला पाहिजे. दुर्दैव आज कसं झालेलं आहे की सडलेलं उरलेलं आपण घरी घेऊन जातो आणि चांगलं मार्केटला घेऊन जातो. हे थोडंसं बदला. आपण आधी स्वतः चांगलं उत्पादन घ्या, चांगलं श्रेष्ठ कुठलंही त्याच्यामध्ये विष नसलेलं. एकदाच तुम्हाला प्रश्न विचारतो, आपण स्वतःचा स्वतःला प्रश्न घालून घ्या. आपल्या कुटुंबासाठी, आपल्या पोटी आलेले जन्माने आलेले जे मुलं आहेत त्यांच्यासाठी एकतरी आपल्याकडं भाजी धान्य की त्याच्यामध्ये आपण काही रासायनिक न वापरलेलं विष न घातलेलं एकतरी आहे काय आपल्याकडं? हे जर उत्तर तुमच्याकडं नसेल तर मग कशासाठी तुम्ही हे शेती करता? त्यासाठी तुम्हाला आधी स्वतःला विचारून घ्या की आपण आपल्या मुलासाठी, आपल्या कुटुंबासाठी चांगलं कुठलंही विषरहित, कुठलंही त्याच्यामध्ये विष नाही आहे असलं आहार आपण खावं. आणि जेव्हा तुम्ही स्वतः खायला चालू करता तुमच्याकडे जेव्हा उत्पादन जास्त होईल तुम्ही दुसऱ्यालाही विकू शकता. आणि आज तुम्हाला मी असं सुरुवात केलं आणि आज माझं परिस्थिती असं आहे की मी जे काय उत्पादन घेतो माझ्यासाठी जे आहे ते बाजूला ठेवलं, बाकीचं लोक येऊन लिटरली मी सांगेल त्या रेटला घ्यायला लागले. मी सांगेल तर अर्थात आपण शोषण करत नाही कुणाचं त्याचा दुरुपयोग करून घेत नाही, पण मला जे एक त्याला किंमत पाहिजे आपण किंमत ठरवतो, आपण किंमत ठरवतो ते ठरवत नाहीत. आणि मी जे काय सांगेन किंमत ठरवतो त्याच रेटनं लोक आज माझ्याकडे येऊन बुकिंग करायला लागलेत, घेऊन जायला लागले. आता इथं बघा, तुम्ही काल काढून बघितलं तर सगळं याच्यामध्ये दाखवतो. बघा पूर्ण हे बघा, हे संपूर्ण ह्याला पैसा मराठीमध्ये पैसा म्हणतात. तर हे असं शेती करत गेला तर तुमच्या किशामध्ये पण पैसा येणार. पूर्ण फार्म मध्ये हेच आहे. मी कुठलंही गांडूळ खत किंवा गांडूळ वगैरे काही आणलेलं नाही आहे. हे जिथं आपण आच्छादन केलेलं आहे ह्याच्यामध्ये येतात, ह्याचं खातात, ह्याचं विष्ठा तयार करतात, खत तयार करतात. आणि हा संपूर्ण शेत, संपूर्ण शेतच माझं गांडूळ ऑटोमॅटिक नॅचरली तयार होते.